ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। चीनी इलेक्ट्रिक वाहन निर्माण करणारी कंपनी एक्सपेंग इंकने फ्लाइंग कार तयार केली आहे। या कारने पहिल्यांदा सार्वजनिक उड्डाण केलं। दुबईत या कारने पहिल्यांदा उड्डाण केलं। एक्सपेंग इंक ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात इलेक्ट्रिक विमान लॉन्च करण्यासाठी काम करत आहे। दुबईत सोमवारी मानवरहित या कारची चाचणी घेण्यात आली। 90 मिनिटे उड्डाण झाल्यानंतर या कारच्या निर्मात्यांनी म्हटलं की पुढच्या वर्जन मधील फ्लाइंग कारसाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे। व्यवस्थापक म्युआन क्यू यांनी सांगितलं की आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात हळूहळू एक एक पाऊल टाकत आहे। आम्ही दुबईची यासाठी निवड केली कारण दुबई हे जगातील सर्वात नवं असं शहर आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पीव्हीएन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।